बरं, तर लास्ट सेशनला आपण बघितलं की हॉटेल डेमो या ॲप्लिकेशनमध्ये आपण API डिझाईन करत होतो. ते API डिझाईन करताना आपण त्याचा स्ट्रक्चर आधी समजून घेतला. आपल्याला माहिती आहे स्प्रिंग बूटमध्ये काम करताना आपल्याला डिफरंट डिफरंट लेअरला काम करावं लागणार आहे. त्यात सगळ्यात पहिली लेअर जी असते ती आपली कंट्रोलर लेअर असते. मी काल पण एक्सप्लेन केले वाटतं. कंट्रोलर लेअरचं काम हे रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्सला मॅनेज करणं. दुसरी आहे आपली एंटिटी लेअर जी आपल्या डेटाला मॅनेज करते. रिक्वेस्टमध्ये आलेला डेटा किंवा रिस्पॉन्समध्ये जाणारा डेटा जो आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आपण एंटिटी क्लासला यूज करतोय. पण डायरेक्टली आपण एंटिटी क्लासला इन्वॉल्व करत नाही, तिला आपण एक्सपोज करत नाही. तर आपण कोणाची हेल्प घेतो? मॉडेल क्लास. म्हणून आपण मॉडेल क्लास पण बनवून ठेवली आहे. आणि त्यानंतर आपण बघितली शेवटची लेअर मागच्या वेळेस, ती म्हणजे सर्व्हिस लेअर. आपण हे बघितलं की कोणतंही जे बिझनेस लॉजिक आहे किंवा कोणत्याही ॲप्लिकेशनचं जे ॲक्च्युअल कोड आहे तर ते कुठे होणार आहे? सर्व्हिस लेअरला होणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा अजूनही लेअर संपलेला नाही आहे. अजून फक्त आपण 40% लेअरला कम्प्लीट केलं आहे. अजून 60% बाकी आहे, बरं का? हे लक्षात ठेवा. अजूनही आपला ॲप्लिकेशन हा परफेक्ट स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन बनलेला नाही आहे. अजूनही खूप काही गोष्टी अजून बाकी आहे. अच्छा, मग मुद्दा हा आजचा की आज आपल्याला शिकायचं आहे कन्फिग्युरेशन, आपल्या ॲप्लिकेशनचं कन्फिग्युरेशन. ठीक आहे, बरं. कन्फिग्युरेशन म्हणजे काय थोडक्यात आधी सांगून देतो. आज आपल्याला आपला डेटा जो आहे तो डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा आहे. आजचा ॲक्च्युअल टास्क आपलं आहे डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करणं. कारण की आत्तापर्यंत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण लिस्ट बनवत आलो आहे, आपला डेटा आपण लिस्टमध्ये मेंटेन करत आलो आहे. ठीक आहे, तर आजचा आपलं टास्क आहे युजरकडनं डेटा इनपुट घेणं रिक्वेस्टमध्ये आणि तो डेटा डेटाबेसपर्यंत पोहोचवणं. हे आपलं आजचं काम आहे. ठीक आहे, पण त्याआधी आपल्याला शिकावं लागणार आहे ॲप्लिकेशन कन्फिग्युरेशन. आता हे कसं होईल बरं? तर मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो वाटतं की स्प्रिंग बूटमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक फाईल असते जिचं नाव असतं ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज. आपण या फाईलबद्दल अजूनही काही बोललो नाही आहे, पण आज आपण याच्यावर काम करणार आहोत. बरं, काय असते ही फाईल ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज? म्हणजे नेमकं काय? तिच्या नावाचं उत्तर बघा, ॲप्लिकेशन प्रॉपर्टीज म्हणजे आपल्या या ॲप्लिकेशनच्या सगळ्या प्रॉपर्टीज. आता तुम्ही म्हणणार सर प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय म्हणता येईल? बरं, आपल्या ॲप्लिकेशनचं कन्फिग्युरेशन टोटल. आपल्या ॲप्लिकेशनचं जे काही कन्फिग्युरेशन तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इथं करू शकता या फाईलमध्ये. ही सगळ्यात महत्त्वाची फाईल असते स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनला. या फाईलशिवाय तुमचं स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन काहीच कामाचं नाही आहे. या ॲप्लिकेशनमध्ये किंवा या फाईलमध्ये आपण नेमकं करणार काय आहोत? सगळ्यात पहिले सर्व्हर कन्फिग्युरेशन. फॉर एक्झाम्पल, जर समजा मी आता या ॲप्लिकेशनला रन करायला आलो, समजा आपण ॲप्लिकेशनला सिलेक्ट केलं, राईट क्लिक, रन ॲज, आणि इथून आपण बोललो स्प्रिंग बूट ॲप म्हणून. तर आपल्याला माहिती आहे की हा स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन बाय डिफॉल्ट अपाचे टॉमकॅट सर्व्हरला एक्झिक्यूट होईल. त्यासोबत एक पोर्ट नंबर अलोकेट केला जाणार आहे त्या ॲप्लिकेशनसाठी, तो म्हणजे कोणता? 8080. हे आपण बाय डिफॉल्ट बघितलं आहे. बघा वाटलं असतं, मी तुम्हाला इथं लॉक्समध्ये दाखवतो. हे बघा काय येते इथं मेसेज खाली की स्टार्टेड हॉटेल डेमो ॲप्लिकेशन, हे स्टार्ट झालेलं आहे असं म्हणून. कुठं स्टार्ट झालेलं आहे? हा टॉमकॅटला. आणि पोर्ट नंबर काय भेटेल आहे? आता आपल्याला माहिती आहे की सध्या मी माझ्या लॅपटॉपला, माझ्या लोकल मशीनला एकच ॲप्लिकेशन रन करतोय, आणि तो ॲप्लिकेशन सध्या कोणता पोर्टला रन होतोय? बाय डिफॉल्ट 8080ला. पण पुढे जाऊन आपल्याला अशी पण रिक्वायरमेंट येणार आहे की एकाच वेळेस तीन ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करावे लागतील. तीन डिफरंट ॲप्लिकेशन एकाच वेळेस रन करावे लागतील आपल्याला, डिफरंट डिफरंट ॲप्लिकेशन. मग प्रश्न हा आहे की त्या सगळ्या ॲप्लिकेशनचा पोर्ट नंबर तर हाच राहील ना मग बाय डिफॉल्ट? मग ते रन होतील का? एका पोर्टला मल्टिपल ॲप्लिकेशन एक्झिक्यूट होऊ शकतात का बरं? किंवा मल्टिपल सर्व्हर काम करतील का? नाही. मग अशा वेळेस तुम्हाला गरज पडणार आहे पोर्ट नंबर चेंज करायची. तुम्हाला हे पोर्ट नंबर चेंज करावा लागेल. अच्छा एक मिनिट, मी पोर्ट नंबर टॉमकॅटचा चेंज करेल का की माझ्या ॲप्लिकेशन चेंज करेल? तुम्हाला हे पोर्ट नंबर ॲप्लिकेशनचं चेंज करावं लागेल की माझा ॲप्लिकेशन या पोर्ट नंबरला एक्झिक्यूट करून दे. अपाचे टॉमकॅट तर एकच सर्व्हर आहे ना, तो थोडीच 3-4 वेळेस रन होणार आहे. तो तर एकच सर्व्हर आहे, मात्र त्यात मल्टिपल पोर्ट्स अवेलेबल आहेत. मग प्रश्न हा मी माझ्या ॲप्लिकेशनचा पोर्ट नंबर चेंज कसा करू? तर त्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजची जी फाईल आहे त्या फाईलमध्ये या. मी परत एकदा सांगतोय, जरा व्यवस्थित ऐका हा. SRC मेन रिसोर्सेस या पॅकेजमध्ये तुमची ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज ही फाईल अवेलेबल आहे. या फाईलला या, तुमच्या ॲप्लिकेशनचं जे काही कन्फिग्युरेशन असेल ते पूर्ण तुम्ही इथं टाईप करू शकता. आता ते कसं असेल बरं? तर बघा, मला काय बदलायचं? आता सर्व्हरचा पोर्ट नंबर बदलायचा आहे ना, तर इथं टाईप करा सर्व्हर
डॉट पोर्ट आणि इक्वल टू करून पोर्ट नंबर द्या. आता मला पोर्ट नंबर हवाय समजा 8081 की माझा ॲप्लिकेशन या पोर्ट नंबरला रन करून दे, तर तुम्ही काय म्हणणार, फक्त सर्व्हर डॉट पोर्ट. आता ही एक प्रॉपर्टी आहे, ॲक्च्युली ही आपल्या ॲप्लिकेशनची एक प्रॉपर्टी आहे. तर मी त्या प्रॉपर्टीला असं बोललो की तू या व्हॅल्यूला जाऊन रन होशील, या व्हॅल्यूला तू एक्झिक्यूट हो, असं आपण त्याला बोललो. अच्छा, कोडला सेव्ह करा, या फाईलला सेव्ह करा आणि जो ॲप्लिकेशन आता रनिंगला आहे, तुम्ही इथं बघू शकता खाली, बघा आपल्या सर्व्हरला सध्या आपलं ॲप्लिकेशन रनिंग आहे ना, पहिले याला स्टॉप करा, राईट क्लिक केलं याला, बघा तो ऑटोमॅटिक 881 येऊन गेला बरं का. पण तरी ही चांगली पद्धत नाही आहे, ही गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस नाही आहे की तुम्ही डायरेक्टली रन टाईम हे सगळं चेंजेस करतायत वगैरे. ॲप्लिकेशनला एकदा स्टॉप करा आणि परत रिरन करा, ओके. कारण की कंपनीत एका सर्व्हरला मल्टिपल पोर्ट्स ओपन असतात, तर त्यावेळेस कन्फ्युजन व्हायला नको आणि ॲप्लिकेशन क्रॅश व्हायला नको म्हणून हे करावं लागतं. हां, तर ॲप्लिकेशनला आधी स्टॉप करा, परत एकदा ॲप्लिकेशनला येऊन राईट क्लिक करून आपण त्याला म्हणूया रन ॲज आणि स्प्रिंग बूट ॲप. आता तुम्ही बघणार की पोर्ट नंबर चेंज झालेला दिसेल तुम्हाला. हे बघा कोणता पोर्ट नंबर आला आता. आता आपलं ॲप्लिकेशन 8081 या पोर्ट नंबरला एक्झिक्यूट होतो. क्लिअर सगळ्यांना? अच्छा, मग जर समजा मी पोर्ट नंबर चेंज केली तर याचा अर्थ तुम्हाला हे पण लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही ज्या रिक्वेस्टसाठी जनरेट केलेल्या असतील तिथं पण पोर्ट नंबर चेंज करावा लागेल. हा, तुम्हाला पोस्टमनमध्ये आपण पोस्टमनला रिक्वेस्ट आय डी सॉरी पोर्ट नंबर काय देऊन ठेवलं आहे 8080. तर पोस्टमन आपण ओपन केलं, यात बघा आपलं कस्टमर API आणि दुसरं कोणतं आहे हॉटेल API, हे आपले API दोन भरून ठेवलेत आपण. इथं मी ऍड कस्टमरला आलो आणि आता बघा मी ना चुकून 30 पोर्ट नंबर राहू दिली आहे 8080 आणि याला एक्झिक्यूट करायला आलो. समजा काय म्हणतोय तो, कुड नॉट फाइंड ॲप्लिकेशन, त्याला ॲप्लिकेशन सापडत नाही आहे. मला काय करावं लागेल इथं 8081 करावं लागेल आणि मग तुम्ही याला एक्झिक्यूट करा. आता हे बघा काय म्हणतो तो, कस्टमर ॲडेड सक्सेसफुली. कोणता कस्टमर, बघा हा ॲड झाला. अच्छा, बघायचं असेल तर परत एकदा आलो, इथं मी चुकून हेच राहू दिलं 8080, परत सेंड केली रिक्वेस्ट. काय येत आहे, कुड नॉट सेंड रिक्वेस्ट, है ना. बरं, मग परत काय करणार आपण, अरे हां सॉरी पोर्ट नंबर चेंज करायचं राहिलं, मग 8081 करा आणि याला सेंड करा तुम्ही. हे बघा तुमचा रिस्पॉन्स अवेलेबल आहे. समजतंय सगळ्यांना इथपर्यंत? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. कंपनीच खूप जास्त कामाचं आहे बरं का, हे खूप जबरदस्त कामाचं राहणार आहे. कसं माहिती का, बघा कंपनीत जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशनवर काम करणार तर तुम्हाला ओरिजिनल सर्व्हर भेटणार नाही. ओरिजिनल सर्व्हरला ओरिजिनल ॲप्लिकेशन असतो कंपनीचा, ओके, बेटावरून ज्याला म्हणतो आपण तो. तर आपण डेव्हलपर आहोत, आपल्याला टेस्टिंगसाठी दुसरा सर्व्हर दिला जातो आणि एका सर्व्हरला कमीत कमी 1000 डेव्हलपर काम करतात. मग त्यांचे पोर्ट नंबर जे आहेत ते एकमेकांसोबत मिसमॅच व्हायला नको म्हणून तुम्हाला एक लिस्ट दिलेली असते पोर्ट नंबरची. तर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनला त्या पोर्ट नंबरलाच रन करावं लागेल आणि म्हणून लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा, ते पोर्ट नंबर कसं चेंज करतात, एकदम सिंपल आहे. बघा ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी फाईल मध्ये या आणि तिथे काय म्हणा, सर्व्हर डॉट पोर्ट इक्वल टू आणि मग तुमचा पोर्ट नंबर द्या. क्लिअर सगळ्यांना? चला ठीक आहे. तर हे झालं आपलं सर्व्हरचं पोर्ट चेंज करण्यासाठीची पद्धत. आणि आता आपण आलो मेन टॉपिकला आणि टॉपिक असा आहे, माझ्याकडे आता सध्या जे कस्टमरचं API अवेलेबल आहे जो मी लास्ट सेशनला बनवला आहे, मला करायचं असं आहे की हे जे काही रिक्वेस्ट मी इकडं सेंड करतोय ॲड कस्टमरची, इथे मी जे कस्टमरचा डेटा देतोय ना, मला हा डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा आहे. मला आता हा लिस्टमध्ये ॲड न करता डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा आहे. तर यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय बनवावं लागेल, डेटाबेस. आणि आपण यूज करणार आहोत MySQL. तर आपण काय करूया ऐका. आता सगळ्यात पहिले मला एक बनवायचा डेटाबेस, त्या डेटाबेसमध्ये मला एक टेबल लागणार आहे. त्या टेबलमध्ये मी कस्टमरची इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे. तर कस्टमरचा एक टेबलसुद्धा मला लागेल. टेबलमध्ये किती कॉलम घेणार बरं तुम्ही सांगा? 4 कॉलम. व्हेरी गुड. कसं बरं, एकच काय बोललो तुम्ही, डेटा किती आपला, बरोबर. समजा सगळ्यांना मग सिंपल आहे. बघा हे आपण आधी पण बघितलं हायबरनेटमध्ये ना, तर आपण त्याच पद्धतीने आता कोड करूया. तर बघा माझी सगळ्यात पहिली स्टेप आहे डेटाबेस क्रिएट करणं. त्यासाठी मी आलो MySQL वर्कबेंचला. आपण हे सगळं काही हायबरनेटलाही बघितलं आहे, आपल्यासाठी हे काहीच नवीन नाही आहे. हां, पण थांबा, टेक्निक थोडी आता बदलणार आहे, ती आता नाही कोडिंगमध्ये. अच्छा, त्यानंतर लोकल होस्टला कनेक्ट करूया, पासवर्ड दिला इथं आपला, कनेक्शन झालंय, ओके. आता सगळ्यात पहिले मला बनवायचा एक डेटाबेस. तर बघा इथं तुम्हाला वरती दिसत असेल क्रिएट अ न्यू स्कीमा इन द कनेक्टेड सर्व्हर, ओके, याला क्लिक करा. स्कीमा म्हणजे आपलं डेटाबेस असतं बरं का, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. न्यू स्कीमा इथं आलं
मी बोललो समजा हॉटेल ॲप, याला आपण काय नाव दिलं हॉटेल ॲप. त्यानंतर खाली आलो आणि अप्लायला क्लिक केलं, इथून अप्लाय आणि आपलं एक्झिक्युशन झालंय. आणि तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड साईडच्या पॅनलला हॉटेल ॲप नावाचा डेटाबेस किंवा एक स्कीमा तयार आहे. इथं ॲरोला क्लिक केलं आपण, टेबल आपल्याला दिसत आहेत बघा, इथं सध्या टेबलमध्ये काहीच नाही आहे, पूर्ण ब्लँक आहे. मी टेबलला राईट क्लिक केलं, काय बोललो क्रिएट टेबल. इथं तुम्हाला टेबलचं नाव विचारतोय, तर मी इथं बोललो समजा कस्टमर. आता माझ्या मते तुम्हाला कदाचित थोडं ट्रिगर झालेलं असेल कदाचित, हां, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एंटिटी क्लासचं जे नाव असेल तेच नाव तुम्हाला टेबलला द्यावं लागेल. हां, तसं बघायला गेलो तर हे काही रूल इतकं परफेक्ट नाही आहे की असंच करावं लागेल असं, तुम्ही टेबल नेम चेंज पण करू शकता, अनोटेशन तुम्हाला माहिती आहे माझ्या मते, है ना. अच्छा, मग प्रश्न हा आहे आता की मी हाच नाव तिथे देऊ कस्टमर एंटिटी असं की फक्त कस्टमर देऊ ते आपल्यावर आहे, ठीक आहे. तर मी काय करतोय बघा, मी इथं डेटाबेसमध्ये कस्टमर इन्फो असं नाव देतोय. आता हे कसं चेंज करता येईल किंवा याची मॅपिंग कशी करता येईल ते मी तुम्हाला बाय कोड दाखवेल. दुसरं, मला आता लागणार आहेत कॉलम. मला माहिती वाटतं की प्रत्येक वेळेस मला प्रत्येक टेबलमध्ये एक तरी प्रायमरी कीचा कॉलम हवा आहे. तर सगळ्यात पहिले मी कॉलममध्ये आलो आणि इथं कॉलमचे नावं घेताना आपण काय करणार आहे, आता आपल्या डेटा मेंबरचे नावं रेफर करणार आहेत, सी आय डी, सी नेम, ईमेल आय डी आणि मोब नंबर. तर मी इथं आलो डेटाबेसला आणि बोललो सी आय डी. अच्छा, हा कसं ठेवायचा आपल्याला इंटीजर, आणि बाय डिफॉल्ट प्रायमरी की आणि नॉट नल पाहिजे तुम्हाला. क्लिअर सगळ्यांना? अच्छा, दुसरा कॉलम घेतला आपण, इथं बोललो सी नेम, हा कशामध्ये हवा आहे व्हॅरकॅर, तो ऑटोमॅटिक घेऊन घेतला त्याने. हा, तिसरं काय हवं आपल्याला, ईमेल आय डी, ईमेल आय डी हा पण व्हॅरकॅरच हवा आहे आपल्याला, ओके. त्यानंतर तिसरं काय हवं आहे आपल्याला, मोब नंबर, आणि तो पण कसा हवा आहे व्हॅरकॅर. आपले चारही कॉलम तयार आहेत, अप्लायला क्लिक करा, नवीन टेबल तुमचं तयार होऊन जाईल. तर हे बघा, आता आपलं टेबल ही इथं रेडी आहे कस्टमर इन्फो नावाचं, आणि या टेबलमध्ये सध्या कोणतीच इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. तर आपली पहिली स्टेप होती डेटाबेस तयार करणं, दुसरी स्टेप होती टेबल तयार करणं, दोन्ही काम आपले झालेले आहेत. आता पुढचं आपलं टास्क असणार आहे की आपल्या स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनला या डेटाबेस सोबत कनेक्ट करणं, ठीक आहे. अच्छा, यासाठी थोडंसं आपण रिवाईज करूया गोष्टींना, थोडंसं रिवाईज करूया. सगळ्यात पहिले आपण जावा ॲप्लिकेशन शिकलो, कन्सोल जावा ॲप्लिकेशन, ग्राफिकल जावा ॲप्लिकेशन. नंतर आपल्या लक्षात आलं की अरे मला डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा आहे समजा, तर जावाने आपल्याला एक टेक्निक दिली JDBC. JDBC मध्ये आपण काय केलं तर 5 स्टेप फॉलो केल्या. ड्रायव्हरला रजिस्टर करा, कनेक्शन गेट करा, स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट बनवा, क्युरी एक्झिक्यूट करा आणि मग कनेक्शन क्लोज करा. हे आपण JDBC मध्ये शिकलो. पण त्यात ना बॉयलर प्लेट कोड खूप जास्त होता, म्हणजे कॉन्स्टंट कोड जो असतो ना, फिक्स कोड, तो खूप जास्त होता आणि रिपीटेड कोड खूप जास्त होता. त्यात तुम्हाला वारंवार कनेक्शन क्रिएट करावं लागायचं, वारंवार अपडेट क्रिएट करावे लागायचे, है ना. सोल्युशन काय आलं मग आपल्याकडे, हायबरनेट. हायबरनेटने आपल्याला काय शिकवलं की तुम्ही कॉन्स्टंट एकाच डेटाबेसला काम न करता मल्टिपल डेटाबेसला फ्लेक्झिबल प्रकारे पण काम करू शकता. आणि त्यांनी आपल्याला एक टेक्निक दिली, हायबरनेट कन्फ्युरेशन फाईल. आठवतं सगळ्यांना, हायबरनेट कन्फ्युरेशन फाईल ही XML ची एक फाईल होती आणि त्या फाईलमध्ये आपल्याला सगळ्या प्रॉपर्टी सेट करता यायच्या. ड्रायव्हर क्लासचं नेम, युजर नेम काय डेटाबेसचा, पासवर्ड काय डेटाबेसचा, डेटाबेसचं नेम काय आहे वगैरे काय गोष्टी आपण सेट करत होतो. त्यासाठी आपल्याला pom.xml मध्ये काहीतरी डिपेंडन्सी ऍड करावी लागत होती. आठवतं सगळ्यांना, एक हायबरनेटची डिपेंडन्सी आणि एक कोणाची, MySQL ची. स्टेप लक्षात ठेवा कारण की आता आपल्याला हे सगळं कामात येणार आहे परत. हा, तर आपल्याला काय काय गोष्टी समजल्या. आपल्याकडे JDBC ची एक टेक्निक आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी, पण ती आपण यूज करणार नाही, ती खूप जास्त ओल्ड पण होऊन गेली आहे. बॉयलर प्लेट कोड खूप जास्त आहे आणि रिपीटेड कोड खूप जास्त होतोय. दुसरं कोणाला आपल्याकडे, हायबरनेट. पण हायबरनेटचा पण एक प्रॉब्लेम आहे, हायबरनेटचा कोड खूप हेवी वेट आहे. तुम्हाला हायबरनेटसाठी पण शेवटी एक कन्फ्युरेशन फाईल बनवावीच लागते, कोड करावाच लागतो. आठवतंय ना, सेशन, सेशन फॅक्टरी आणि मग ट्रान्झॅक्शन बिगिन करा, सेव फंक्शन कॉल करा वगैरे, हो की नाही. आता आपल्याकडे आलंय एक खूप जबरदस्त कन्सेप्ट जी या सगळ्यांपेक्षा खूप वरची आहे. एकंदरीत ही टॉप लेवल कन्सेप्ट आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी जी जावामध्ये सध्या अवेलेबल आहे. तिचं नाव आहे JPA, जावा परसिस्टंट API. जिथून हायबरनेट आलेला आहे ते म्हणजे JPA. ॲक्च्युली हायबरनेट जो आहे तो JPA चाच इम्प्लिमेंटेशन आहे आणि आता आपण यूज करणार आहोत JPA, जी सध्या मार्केटला चालू आहे, जे आता मोठमोठ्या कंपन्या यूज करतायत. आणि बघा JPA ने आपल्याला काय दिलं ते.
JPA यूज करताना तुम्हाला कोणताच कोड करायची गरज नाहीये, सगळा कोड रेडीमेड JPA ने तयार करून ठेवला आहे, तुम्ही फक्त आणि फक्त कॉन्फिगरेशन करा बस। आता हे कसं करता येईल बरं, तर स्टेप जरा व्यवस्थित बघून घ्यायचे आहे सगळ्यांनी। सगळ्यात पहिले माझा डेटाबेस तयार आहे, माझ्याकडे बॅकएंडचा कोडही तयार आहे, पण माझं अजून कनेक्टिव्हिटी झालेलं नाही आहे। तर कनेक्टिव्हिटीसाठी जसं आपण हायबरनेटमध्ये केलं होतं की हायबरनेटची एक डिपेंडन्सी ॲड करा आणि MySQLची एक डिपेंडन्सी ॲड करा, सेम आत्ताही तुम्हाला करावं लागेल। पण यावेळेस आपण हायबरनेटची डिपेंडन्सी ॲड करणार नाही, आपण JPAची डिपेंडन्सी ॲड करूया। अच्छा, आता इथं अजून एक टॉपिक आला मग, की मी जेव्हा प्रोजेक्ट तयार केला होता तेव्हा डिपेंडन्सी मी सगळ्या रेडीमेड घेऊन घेतल्या होत्या ना, स्प्रिंग इनिशियलायझरकडनं। पण आता प्रोजेक्ट तर रेडी आहे, मग इथं डिपेंडन्सी कशा ऍड करू? रेडीमेड प्रोजेक्टला डिपेंडन्सी ऍड कशा करायच्या मग? हो की नाही, हा का नाही हा पण एक प्रश्न। ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागेल, तुमच्या प्रोजेक्टमधली pom.xml ची फाईल ओपन करा। इथं डिपेंडन्सीज अवेलेबल आहेत, जी डिपेंडन्सी तुम्हाला हवी असेल जाऊन तुम्ही डाउनलोड करून आणा, इथं पेस्ट करून द्या, चालेल। किंवा STS ने पण आपल्याला एक त्याच्याकडची फॅसिलिटी देऊन ठेवली आहे की तुम्ही STS ने डायरेक्टली डिपेंडन्सी पण ॲड करू शकता, पण मी त्याला रेफर करत नाही, आमची कंपनीही त्याला रेफर करत नाही। आम्हाला सांगितलं गेलं आहे डिपेंडन्सी नेहमी मॅवेनच्या रिपॉझिटरीमधून डाउनलोड करूनच टाकायची आहे, STS मधून ॲड करू नका, कारण की वर्जनचा इशू येतो। ठीक आहे, तर आपण आपली पद्धत परत एकदा रिवाईज करूया। आपण आलो परत एकदा कुठे, ब्राउझरला। ब्राउझरला गेल्यानंतर मी असं बोललो MySQL जावा कनेक्टर मॅवेन। ओके, सगळ्यात पहिली MySQL कनेक्टर जावाची मला इथं मॅवेन रिपॉझिटरी दिसून येते। लक्षात ठेवा, मी माझा MySQLचा वर्जन अपडेट केलेला आहे, तो 8.0 आहे सध्या, हां 5 वाला नाही आता। तर मी थोडं खाली आलो आणि इथं बघतोय की कोणती डिपेंडन्सी सगळ्यात जास्त यूज केली गेली, बघा ही दिसते मला 8.0.16। तर ही डिपेंडन्सी मी इथून सिलेक्ट केली आणि याला फक्त क्लिक केलं तर ती काय होऊन गेली, कॉपी होऊन गेली। मी माझ्या अपडेटला आलो परत एकदा आणि डिपेंडन्सीजच्या या टॅगमध्ये येऊन, माझ्या मते सगळं समजायची गरज नाही, आपण ह्या हायबरनेटला सगळं बघितलंय बरं का, डिपेंडन्सीजच्या टॅगमध्ये येऊन इथे त्याला पेस्ट केलं। अच्छा, एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी आता हा, यापुढे जेव्हा तुम्ही तुमची एखादी डिपेंडन्सी ऍड करणार एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये, तर तुमच्या आणि बाकीच्या डिपेंडन्सीमध्ये एक लाईनचा स्पेस ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुम्ही चेंजेस नवीन काय केले ते एक्झिस्टिंग प्रोजेक्टला हात न लावता। ठीक आहे, अच्छा डिपेंडन्सी आपण इथं ॲड केली, ओके कोडला आपण सेव्ह केलं, तर ऑटोमॅटिक तो काय करतो बघा खाली, माझ्या मते हे पण आपण हायबरनेटला एक्सप्लेन केलेलं आहे की सेव्ह केल्याबरोबर तो तुमच्या कोडला बिल्ड करेल आणि जी रिक्वायर्ड डिपेंडन्सी त्याला डाउनलोड करेल। ठीक आहे, अच्छा इथं आपण एक चूक केली आहे, आपण ॲप्लिकेशनला स्टॉप नव्हतं केलेलं, आहे ना, तर ॲप्लिकेशनला स्टॉप करणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी। ओके, त्यानंतर ठीक आहे, आपली डिपेंडन्सी इथं ॲड झालेली आहे। आता दुसरी पण डिपेंडन्सी आपल्याला रिक्वायर्ड आहे, कोणती बोललो मी तुम्हाला, एक JPA वाली रिपॉझिटरी बोललो। अच्छा, तुमच्या डोक्यात एक प्रश्न पण होऊ शकतो कदाचित, सर कोणसा वर्जन यूज करणे का, हो की नाही, हा प्रश्न खूप मोठा आपल्यासाठी आणि आपल्याला खूप गडबड पण होतो याच्यामध्ये ना। मागच्या वेळेस हायबरनेटला आपण बघितलं आहे की वर्जन मिसमॅच झाल्याने आपलं कनेक्शन होत नाही आणि प्रॉब्लेम पण समजत नाही, है ना, त्याचाही सोल्युशन आता दाखवून देतो। बघा, माझ्याकडे स्प्रिंग बूटचं ॲप्लिकेशन आहे, मला समजत नाही कोणतं वर्जन घेऊ मी आता, है ना, आणि मला डिपेंडन्सीचं नाव पण आठवत नाही, समजा डोक्याला ताण घ्यायचं नाही, काय करायचं बघा, एक शॉर्टकट पद्धत दाखवतोय जे कंपनीवाले आम्हाला शिकवतात आणि कंपनीवाल्यांनी आम्हाला प्रेफर केलेली आहे। आम्हाला ते असं नाही बोलले आहे की मॅमेलला जाऊन डाउनलोड करा असं, ते काय बोलले बघा, शॉर्टकट पद्धत दाखवली आहे। स्प्रिंग इनिशियलायझरच्या वेबसाईटला या, आली स्प्रिंग बूट इनिशियलायझरची वेबसाईट, याला ओपन करा। इथं काही हात लावू नका, इथं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, इथं क्लिक करा डिपेंडन्सीला, इथं आपलं काहीच घेणं देणं नाही, हा या साईडला आपल्या डिपेंडन्सी हवी ना फक्त, तर तुम्ही फक्त कुठे क्लिक करा डिपेंडन्सीला, आणि मी कोणती डिपेंडन्सी बोलू तुम्हाला आता, JPAची, तर इथं टाईप करा JPA, बघा त्याने ऑटोमॅटिक ऑप्शन दाखवलं की नाही, ही डिपेंडन्सी बरोबर तो शो करेल, तीच डिपेंडन्सी हा शो करेल जी तुमच्या स्प्रिंग बूटसाठी ॲप्लिकेबल आहे, आलतू फालतूची डिपेंडन्सी दाखवणारच नाही तो, आणि वर्जन ऑटोमॅटिक घेऊन घेईल, आपल्याला डोक्याला ताण घ्यायची गरज नाही आहे, समजलं का, याला क्लिक करा, हे बघा इथे ॲड होऊन गेली। अच्छा, दुसरी डिपेंडन्सी कोणती पाहिजे होती आपल्याला, MySQLची, हे बघा दिसते, क्लिक करा, दुसरी डिपेंडन्सी येऊन गेल्या इथं,
है ना, डिपेंडन्सी होऊन गेला दोन्ही. आता मला या दोन्ही डिपेंडन्सीचा कोड बघायचा आहे, तर एक्सप्लोर दिसतंय याला क्लिक करा. हां, आणि इथं तुम्हाला दिसेल एस आर सी, एक सेकंद, सॉरी सॉरी एक मिनिट, आपण ते चेंज करत राहिलं आपलं ना, सॉरी एक मिनिट करा. हां, इथं बघा हे ग्रुवी ना, मॅविन करावं लागेल ना याला, मॅविन प्रोजेक्ट आहे ना आपला. आता एक्सप्लोर करा. एस आर सी जाऊ द्या. इथं बघा आपल्याला डायरेक्ट डिपेंडन्स दिसून येते ना, मग तिथं बघायची गरजच नाही. हे बघा या टॅग मध्ये तुम्हाला दिसत असेल आता, हा हे दिसत आहे, ही डिपेंडन्सी दिसते का, माय एस क्यू एल. आणि इथं वरती बघा बरं कोणती आहे, स्प्रिंग बूट स्टार्टर डेटा जेपीए. दोन्ही डिपेंडन्सी त्याने आपल्याला इथं दाखवून दिल्या. डोक्याला ताण घेऊ नका, इथून डायरेक्ट तुम्ही दोन्ही डिपेंडन्सी कॉपी करून घ्या. यांना इथून कॉपी केलं, माझ्या कोडला आलो, आणि ही जी मायस्क्यूएलची मी आधी टाकलेली होती ना ती पण काढून टाकली, आणि दोन्ही डिपेंडन्सी इथं पेस्ट करून दिल्या. याला थोडंसं अलाइनमेंट व्यवस्थित करा. क्लिअर सगळ्यांना? हे आहे शॉर्टकट, की आपल्याला वर्जन माहीत नाही आहे, आपल्याला फक्त आपल्या ऍप्लिकेशनसाठी पर्टिक्युलर डिपेंडन्सी हवी असेल, तर तुम्ही काय करा, स्प्रिंग इनिशियलायझेशनच्या वेबसाईटला या, आणि त्या वेबसाईटला येऊन फक्त डिपेंडन्सी इथून ऍड करा, एक्सप्लोर करा. अच्छा, हे लक्षात ठेवा की मॅविन प्रोजेक्ट घ्यायचं इथून, हा एक्सप्लोर करा. तुम्हाला इथं तो ऑटोमॅटिक तुमची पॉम प्रोटेक्शन फाईल दाखवून देईल, ज्या डिपेंडन्सी तुम्हाला हव्या त्या कॉपी करून घ्या आणि पेस्ट करून घ्या. संपलं काम तुमचं, क्लिअर? मग आता तर डिपेंडन्सी ऍड झालेलं आहे, डेटाबेस आपला रेडी आहे, आता करायचं फक्त कनेक्टिव्हिटी. आणि कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला यावं लागेल परत एकदा ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजला. अच्छा, काय काय रिक्वायर्ड आहे आता डेटाबेस कनेक्टिव्हिटी करताना? तुम्हाला स्प्रिंग मधला डेटा सोर्स ही प्रॉपर्टी यूज करावी लागेल, स्प्रिंग मधली डेटा सोर्स प्रॉपर्टी. माझ्या मते सगळ्यांना लक्षात असेल, डेटाबेस कनेक्टिव्हिटी करताना नॉर्मली चार पॅरामीटर महत्वाचे असतात, ड्रायव्हर क्लासचं नेम, ड्रायव्हर नेम, युजर नेम आणि पासवर्ड. ओके, आपल्याला हे चार पॅरामीटर इथं पास करायचे आहेत. बघा ते कसे करता येईल. सगळ्यात पहिले स्प्रिंग डॉट डेटा सोर्स, ओके डॉट, आपल्याला काय हवं आहे आता, एक सेकंद, कुठे गेलं ते, डेटा सोर्स, काहीतरी गडबड झालेली आहे, एक सेकंद थांबा. हा एक मिनिट, रिफ्रेश, मॅवेनला एकदा अपडेट करून बघा, कारण की मला असं वाटतंय ना त्याने अजून घेतलं नाही ती डिपेंडन्सीज. ओके, परत एकदा आलो स्प्रिंग डॉट, सॉरी स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट ओरॅकलची दाखवतो आहे, बाकीचे सगळे दाखवत होतो. MySQL का नहीं दिखा रहा है ना, बाकी सब ले रहा है.
देखो यूजर नेम आ रहा है इधर, डेटा सोर्स यूजर नेम, उसके बाद में पासवर्ड नहीं ले रहा है। डेटा सोर्स में एक ड्राइवर क्लास नेम भी आ रहा है ना, अपने को चाहिए पासवर्ड, पासवर्ड नहीं आ रहा है, और डायलेक्ट आ रहा है क्या? नहीं डायलेक्ट भी नहीं आ रहा है। कुछ तो गड़बड़ है यार, एक सेकंड का, ये प्रॉपर्टी तो विजिबल होत नहीं बाकी चा, तो क्या डिफ़ॉल्ट नहीं हो? थोड़ा खिड़की खोल दो यार थोड़ा, एक सेकंड हाँ स्टॉप करो। तर बघा आता आपल्याला डेटाबेस कनेक्टिविटी करायची आहे, तर साहजिक आहे आपल्याला चार पॅरामीटरची गरज पडणार आहे। सगळ्यात पहिले डेटाबेसचं युजर नेम, डेटाबेसचा पासवर्ड, URL आणि ड्रायव्हर क्लासचं नेम। आता हे सगळं आणायचं कसं बरं येतं? तर हे सगळ्यांना स्प्रिंग बूटच्या प्रॉपर्टी आहेत। आता या प्रॉपर्टी खूप जास्त मोठमोठ्या असतात, तर टाईप करणं किंवा लक्षात ठेवणं अवघड असतं, तर एक शॉर्टकट आहे। काय करायचं बघा, इथं आल्यानंतर ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजला आल्यानंतर ना डेटा डॉट URL टाईप करा फक्त। आपल्याला कोणती प्रॉपर्टी हवी माहिती का? स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL। आता इतकं सगळं लक्षात ठेवून थोडंसं अवघड आहे, ते शॉर्टकट आहे। डेटा टाइप करून फक्त डॉट URL लावा, तर बघा तुम्हाला दुसरी प्रॉपर्टी दिसते का? स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL। तर आपल्याला याची गरज आहे, तर ही प्रॉपर्टी आपण इम्पोर्ट करून घेतली, ठीक आहे। अच्छा दुसरी प्रॉपर्टी कोणती हवी आपल्याला? डेटा डॉट ड्रायव्हर क्लास नेम, सॉरी ड्रायव्हर क्लास नेम। बघा दिसते तुम्हाला पहिलीच प्रॉपर्टी, स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट ड्रायव्हर क्लास नेम आपण हे घेतलं। अच्छा त्यानंतर आपल्याला हवं आहे डेटाबेसचं युजर नेम, तर मी बोललो फक्त डेटा डॉट युजर नेम टाईप करायला गेलो, तेवढ्यात मला दुसरी प्रॉपर्टी दिसून आली, बघा स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट युजर नेम ही आपण ऍड केली। आणि त्यानंतर आपल्याला हवं आहे पासवर्ड, तर बघा ही दुसरी प्रॉपर्टी आली स्प्रिंग डेटा सोर्स डॉट पासवर्ड। हे चार प्रॉपर्टी आपल्याला इथं इनिशियलाइज करावे लागणार आहेत। तुमच्या MySQL साठीचे जे पण प्रॉपर्टी आहेत URL, ड्रायव्हर क्लास नेम, युजर नेम आणि पासवर्ड, हे चारचे चार तुम्हाला डिफाईन करावे लागतील, त्याशिवाय कनेक्टिव्हिटी होणार नाही, ओके। अच्छा आता प्रश्न हा आहे माझ्या डेटाबेसचा पासवर्ड काय, जे सोपं सोपं पहिले आपण त्याला सुरुवात करूया। माझा पासवर्ड आहे रूट, युजर नेम काय आहे तो पण आहे रूट। अच्छा मला आता हवं आहे URL, डेटाबेसचा URL। तर माझ्या मते आपल्याला करायची लक्षात असेल, आपण JDBC मध्ये शिकलो होतो MySQL कोलन JDBC कोलन वगैरे वगैरे होतो ना। अच्छा मला लक्षात नाही ते, आता पण मला लक्षात येत नाही आहे की काय URL है ना। ऐका शॉर्टकट, MySQL वर्कबेंच आहे ना तुमचं ओपन, हां इथून होमचं बटन दिसतोय वरती, याला क्लिक करा, तुमचं एक डेटाबेस कनेक्टिव्हिटी दिसते ना इन्स्टन्स, राईट क्लिक करा आणि हे बघा दिसते का कॉपी JDBC कनेक्शन स्ट्रिंग दिसते का, याला कॉपी करून घ्या, परत तुमच्या स्प्रिंग बूटला या आणि URL मध्ये येऊन त्याला पेस्ट करून द्या। बघा बरं एकदा JDBC:MySQL:\local_host:3306 आणि इथे युजर मध्ये काय आलं रूट। तर थांबा इथे एक चेंजेस करावा लागेल तुम्हाला, इथे युजर वगैरे काढून याला डिलीट करायचं, इथे डेटाबेसचं नाव टाकावं लागेल, आपल्या डेटाबेसचं नाव की कोणत्या डेटाबेस सोबत तुम्हाला कनेक्शन करायचं आहे ते, ओके। तर डेटाबेसचं नाव काय आपलं इथं नाही, हॉटेल ॲप डेटाबेसचं नाव, तर आपण आलो इथं आणि ते नाव इथं टाकलं, आलं का लक्षात? या सगळ्या ट्रिक तुम्हाला आत्ता शिकावे लागतील, हा एक कंपनी कुणी शिकवणार नाही तुम्हाला, आणि कंपनी जर स्मार्ट बनायचं असेल ना हे सगळं माहिती असायला पाहिजे, बाकीचे लोकांना सर्च करत बसतात, ट्रिक माहिती पाहिजे आपल्याला फक्त, ठीक आहे। अच्छा आता राहिलं ड्रायव्हर क्लासचं नेम। आता ड्रायव्हर क्लासचं नेम म्हणजे कोणती क्लास बरं ही, तर माझ्यामध्ये तुम्हाला कदाचित लक्षात असेल com.mysql.jdbc.driver ड्रायव्हर क्लासचं नेम होतं बघा, सेम तुम्हाला आता इथं टाकावं लागणार आहे, ठीक आहे। तर किंवा लक्षात येत नसेल तुम्हाला, तुम्हाला लक्षात नसेल समजा नाव की सर मेरे को पूरा पाथ याद नाही आहे ना, डोक्याला ताण घेऊ नका, शॉर्टकट बघा। हा लेफ्ट हँड साईडला दिसतं तुम्हाला हे तीन JRE सिस्टीम लायब्ररी आणि मेबेन डिपेंडन्सीज, तर आपण MySQL ची डिपेंडन्सी ऍड केली ना,
हाँ तो इधर मैवन डिपेंडेंसीज क्लिक करा आणि यात आपली MySQL वाली डिपेंडेंसी बघा दिसते MySQL कनेक्टर डॉट जे है ना हाँ इथे गेलो यात कॉन डॉट MySQL डॉट CJ दिसते का CJ अच्छा ये CJ का आलं माहिती का आता आपण ऍडव्हान्स वर्जन यूज करतोय MySQL चं डॉट CJ का आलंय आपण 5.0 च्या पुढे आलोय ना तर आपण 8.0 यूज करतोय ना तर 8.0 म्हणजे 5.0 च्या नंतर जितके पण ड्रायव्हर आहेत त्यांना CJ ऍड करण्यात आले बरं का हे लक्षात ठेवा सगळ्यांनी ठीक आहे तर आपण बघा खाली तुम्हाला दिसत असेल पॅकेज कॉन डॉट MySQL डॉट CJ डॉट JDBC आणि यात जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला दिसेल ड्रायव्हर नावाची एक क्लास अवेलेबल असेल इथं हे बघा दिसते का तर आपल्याला याचा पूर्ण पाथ द्यायचा आहे बरं का तर डोक्याला ताण घ्यायचं नाही इथं थोडंसं वरती या व्यवस्थित आणि हे सगळं इथं टाईप करून द्या कॉम डॉट काय पुढे बघा त्याने ऑटोमॅटिक ऑप्शन दाखवून दिलं ऑटोमॅटिक दाखवलं नसेल दाखवलं समजा तर तुम्ही अशा प्रकारे माहिती करू शकता हां याला मी एंटर केलं बघा कॉम डॉट MySQL डॉट CJ डॉट JDBC डॉट ड्रायव्हर तुमचं काम झालेलं आहे तुमचं स्प्रिंग बूट ऍप्लिकेशनचं कनेक्शन MySQL सोबत झालं मला काही कोड करावं लागलं का जावाचं मला एखादी फाईल बनवावी लागली का काहीच करायची गरज नाही आहे हे आपल्याला कोण करून देतं माहिती का स्प्रिंग बूट तुम्ही फक्त ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीमध्ये या आणि मला हे चार प्रॉपर्टी तुम्ही सेट करून द्या बाकी काम मी करून घेईन झालं कनेक्शन तुमचं हां इथं कोणता ट्राय कॅच ब्लॉक लावायची गरज नाही आहे कोणती क्लास बनवायची गरज नाही आहे कोणते व्हेरिएबल नाही आणि कोणता फंक्शन नाही समजते आता किती मोठा मॅजिक आहे स्प्रिंग बूटचा तो अच्छा कनेक्शन तर झालंय पण तुम्ही तुमचा कोड डेटाबेस सोबत कनेक्ट केला का अजून हे तर स्प्रिंग बूटचं कनेक्शन झालं ना तुमचा कोडचं झालं का तर चला आता आपण कोडचं कनेक्शन करूया तर मी आता आलो माझ्या कोडला हे सगळं मिनिमाइज करून द्या आता हे सगळं समजण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी केलं होतं मी अच्छा आता मी कुठे आलो कस्टमर एंटिटीला आणि इथं मला या क्लासला आता एंटिटी क्लास बनवायचं आहे तर माझ्यामध्ये कदाचित तुम्हाला माहिती असेल आता ना की एंटिटी क्लास कशी बनवतात ते हां तर इथं काय ऍड करावं लागेल आता अनोटेशन कोणता अनोटेशन येईल इथं एंटिटी अनोटेशन ओके अच्छा इथं एंटिटी ऍड केल्याबरोबर बघा जकार्ता डॉट परसिस्टन्स मला इथं दाखवत येतो ठीक आहे आपण याला सिलेक्ट केलं अच्छा दुसरं कोणतं असणार आहे आयडी अनोटेशन हे काय करेल तुमच्या प्रायमरी कीला आयडेंटिफाय करेल अच्छा मला इथं एक गोष्ट दिसून येते की माझ्या क्लासचं नेम आणि टेबलचं नेम मिसमॅच आहे मग काय करावं लागेल आता टेबल अनोटेशन व्हेरी गुड म्हणजे आहे तुम्हाला लक्षात अजून पण हां अच्छा टेबल अनोटेशन मध्ये कसं करणार नेम इक्वल टू डबल कोट आणि मग त्या टेबलचं नाव समजलं सगळ्यांना आणि कोडला सेव्ह करून द्या तुमचं काम झालंय तुमचा जो टेबल आहे तो कनेक्ट झालेला आहे पण थांबा डेटा पाठवायचा कसा डेटा पाठवण्यासाठी तर कोड करावा लागेल ना काहीतरी थांबा त्याची पण गरज नाही आहे फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल तुम्हाला आठवतं का हायबरनेटमध्ये आपण सगळ्यात पहिले कन्फ्युजन क्लासचा ऑब्जेक्ट बनवला होता त्यानंतर कन्फ्युजनच्या ऑब्जेक्टने आपण कन्फ्युर फंक्शन कॉल केलं होतं ज्याने हायबरनेट कन्फ्युजनची फाईल कॉल होते मग सेशन फॅक्टरीचा ऑब्जेक्ट बनवला मग सेशनचा ऑब्जेक्ट बनवला आणि मग सेव्ह फंक्शन कॉल केला होता ना तो सेव्ह फंक्शन आपण बनवला होता का तो रेडीमेड होता ना आपण फक्त कॉल केलं होतं ना त्याला आता ऐका तो सेव्ह फंक्शन कुठून आला होता माहिती तुम्हाला तो GPMमधून आलेला होता म्हणजे तो फंक्शन GPMमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे अच्छा प्रश्न हा आहे मग की सर जसं आपण हायब्रिडमध्ये केलं सेशन फॅक्टरीचा ऑब्जेक्ट बनवा कन्फ्युजनचा ऑब्जेक्ट बनवा सेशनचा ऑब्जेक्ट बनवा आणि मग त्या फंक्शनला कॉल करा इथं पण करावं लागेल का नाही इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे इथं सगळं काही रेडीमेड आहे तुम्हाला फक्त आणि फक्त एक काम करावं लागेल फक्त एक काम जिथं हे फंक्शन अवेलेबल आहे त्या इंटरफेसला तुम्ही तुमच्या इंटरफेसमध्ये एक्सटेंड करून घ्या म्हणजे आपलं स्वतःचा एक इंटरफेस बनवा त्या इंटरफेसमध्ये GPAच्या त्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करून घ्या झालं तुमचं काम बघा कसं करतात ते आणि आता येणार आहे तुमची पाचवी लेअर आणि सगळ्यात महत्त्वाची लेअर रिपॉझिटरी लेअर तर आता मी इथं खाली आलो इथून माझ्या मेन पॅकेजला राईट क्लिक केलं न्यू एक नवीन क्लास घेतली सॉरी क्लास नाही घ्यायची आपल्याला इंटरफेस घ्यायचं आहे व्हेरी गुड न्यू आणि इथं आपण इंटरफेस म्हणूया ओके एक मिनिट तुम्ही जो आता इंटरफेस बनवताय कोणाच्या कनेक्शनसाठी बनवताय कस्टमरचे ना तर इथं नाव कसं द्यायचं बघा आता कस्टमर रेपो
रेपो म्हणजे रिपॉझिटरी, कस्टमर रिपॉझिटरी. रिपॉझिटरी ही ती क्लास किंवा तो इंटरफेस असतो जो तुमच्या डेटाला डेटाबेस पर्यंत पोहोचवणार आहे, जो ऍक्च्युअल वर्किंग करणार आहे. अच्छा, त्यासाठी मग एक पॅकेज रिपॉझिटरी, किंवा तुम्ही नुसतं रेपो पण नाव देऊ शकता हा. आणि मग इथं बोललो फिनिश. हे बघा, बनले की इंटरफेस तुमचं. अच्छा, मी काय करेल बघा आता इथं हा. एक्सटेंड्स, माझा इंटरफेस एक्सटेंड करतोय कोणत्या इंटरफेसला? जेपीए रिपॉझिटरी. कोणत्या इंटरफेसला आपण एक्सटेंड करणार आहोत? जेपीए रिपॉझिटरी. हा इंटरफेस रेडीमेड आहे, हा ऑलरेडी बनून पडलेला आहे. कुठे? जेपीएच्या डिपेंडन्सी मध्ये पडलेला आहे हा. तुम्ही त्याला काय करतायत? एक्सटेंड करतायत. आता ऐका, तो तुमच्याकडनं दोन पॅरामीटर मागेल. एक पहिला आहे टी म्हणजे टाईप, आणि दुसरे आय डी म्हणजे त्या कॉलमचा डेटा टाईप ज्या कॉलमला तुम्ही ॲज अ प्रायमरी की यूज करतायत. अच्छा, एक मिनिट मला सांगा, हे जे जेपीए रिपॉझिटरी आपण यूज करतोय कोणत्या टेबलसाठी यूज करतो आपण? कस्टमर इन्फो. कस्टमर इन्फो टेबलला कोणती क्लास मॅप केली आहे आपण? कस्टमर एंटिटी. तर इथं त्या क्लासचं नाव द्यायचं पहिले, इथं पहिल्या पॅरामीटरला. सॉरी, कस्टमर एंटिटी. हा, आणि कस्टमर एंटिटी मधला कोणता कॉलम आहे जो आय डीच्या प्रायमरी कॉलम, प्रायमरी कीच्या कॉलमला मॅप करतोय? सी आय डी. आणि तर टाईप कोणता आहे? तर इथं इंटीजर म्हणायचं. इंटीजर, अरे हा, आणि इंटीजर कसं म्हणायचं? कॅपिटल मध्ये हा, कारण की याला प्रिमेटिव्ह डेटा टाईप लागत नाही, याला रॅपर क्लास लागतात. बघा हे मॅकॅनिझम कसं आहे, मला माहिती थोडं क्रिटिकल वाटतंय पण हळूहळू समजायला लागेल. चालू काय ते, जेपीए रिपॉझिटरी हा एक इंटरफेस आहे ज्या इंटरफेसमध्ये डेटाबेसवर होणाऱ्या प्रत्येक ऑपरेशनचा कोड डिफाईन आहे. या इंटरफेसला तुम्हाला दोन पॅरामीटर द्यायचे असतात. पहिला पॅरामीटर त्या क्लासचं नाव, जी क्लास तुमच्या त्या टेबल सोबत कनेक्ट होणार आहे, कस्टमरच्या टेबल सोबत कनेक्ट होणार आहे. आणि दुसरा पॅरामीटर तो डेटा टाईप, ज्या डेटा टाईपमध्ये तुम्ही प्रायमरी की घेतलेली आहे. इथं डेटा टाईप देताना प्रिमेटिव्ह डेटा टाईप चालत नाही हा. इंटीजर फ्लोट असतात आपले स्मॉलवाले, ते नाही चालत. इथं रॅपर क्लासवाले चालतात. ओके, तर मी इंटीजर ही क्लास इथं पास केली आहे, डेटा टाईप नाही पास केला आहे, क्लास पास केलेली आहे. झालं तुमचं काम. तुमचं आता हे जे रिपॉझिटरी आहे ना, याचं कनेक्शन डेटाबेस सोबत पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही आता डेटा इझिली सेव्ह करू शकता. पण ते कसं करता येईल तर थांबा, तुम्हाला आता काही गोष्टी समजाव्या लागतील. हे तुम्हाला आणि मला दिसतंय की मी इंटरफेस बनवला आणि एक्सटेंड केलेला जेपीए रिपॉझिटरीला, है ना. पण आपल्या ॲप्लिकेशनला माहिती आहे का की रिपॉझिटरी आहे असं म्हणून? तर हे सांगण्यासाठी तुम्हाला इथं ऍड करावं लागेल अनोटेशन. कोणतं अनोटेशन? या अनोटेशनने आपल्या कंपायलरला समजेल, आपल्या ऍप्लिकेशनला समजेल की हा इंटरफेस रिपॉझिटरी इंटरफेस आहे, हा डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, अच्छा, आणि हा कोण आहे विसरू नका हा. याचा ऑब्जेक्ट तयार होईल का? मग ऑब्जेक्ट कसं बनवता येईल? एखाद्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट करावं लागेल याला, है ना. थांबा, याचंही एक शॉर्टकट आहे. बघा आता मी आलो सर्व्हिस लेअरला, कारण की सर्व्हिस लेअरचं काम आहे डेटा इन्सर्ट करायचं. सर्व्हिस लेअरला आलो आणि हा डेटा कुठे ॲड होतो का? पहिले लिस्टमध्ये ना. आता मला कुठे ॲड करायचं आहे? आणि डेटाबेसची कनेक्टिव्हिटी कोणी करून ठेवली आहे? जेपीए रिपॉझिटरीने करून ठेवली आहे. जेपीए रिपॉझिटरीला कोणत्या इंटरफेस इम्प्लिमेंट करून ठेवलेली? तुमच्या कस्टमर रिपॉझिटरीने. मग त्या इंटरफेसचा मला इथं अपडेट बनवायचा आहे. पण मला माहीत नाही आहे की कोणत्या क्लासने त्याला इम्प्लिमेंट केलेलं आहे, कोणत्याच क्लासने केलेलं आहे. तर विदाऊट कोणत्याही ऑब्जेक्ट क्लासच्या इंटरफेसचा अपडेट कसं बनवता येईल? तर इथं वरती या आणि एक अनोटेशन लावा, ऍट द रेट ऑटो वायर्ड. आता याला म्हणतात डिपेंडन्सी इंजेक्शन. याला मी उद्या एक्सप्लेन करणार आहे, ज्याला मी उद्या एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये. सध्या फक्त बघून घ्या ऑब्जेक्ट कसं बनवतात ते. ऑटो वायरचं एक अनोटेशन लावा. आणि तुमचा कोणता इंटरफेस येतो? कस्टमर रिपॉझिटरी ना, कस्टमर रेपो हा आहे ना तुमचा इंटरफेस. तो याचा एक ऑब्जेक्ट बनवून घ्या फक्त. आता प्रश्न हा आहे
अरे सर आपण तिथं कोणती क्लास पण नाही लावली ना हो, काहीच लावलं नाही, मग ऑर्बिट कसं काय बनतोय? हे ऑर्बिट बनवणार कोण आहे? ऑटोवायर हा अनोटेशन काय करेल, एक क्लास बनवेल इंटरनली ऑटोमॅटिक स्वतः, त्यात आपल्या या इंटरफेसला तो इम्प्लिमेंट पण करून घेईल, आपल्याला बनवायची गरज नाही आहे. तो इंटरनली एक क्लास बनवून घेईल आणि त्या क्लासमध्ये आपल्या इंटरफेसला इम्प्लिमेंट पण करून घेईल आणि आपल्याला ऑब्जेक्ट बनवून देईल तो. आता हे सगळं कसं होईल हे सगळं उद्या दाखवणार आहे मी. अच्छा आता करायचं काय तुम्हाला, फक्त तुम्ही इथं खाली या, तुमच्या त्या ऑब्जेक्टने कस्टमर रेपो डॉट करा आणि बघा मी सेव्ह टाईप करतोय, बघा फंक्शन होऊन गेलं ऑटोमॅटिक, सेव्ह फंक्शन होऊन गेला. आणि याला मी कशाला पास करणार, याला काय पास करणार आपण, कस्टमर एंटिटीचा ऑब्जेक्ट. आणि कोड सेव्ह झालं तुमचं का? बरं, कोड सेव्ह झालेला आहे, एकदा रन करून बघूया. मी ॲप्लिकेशनला आलो, राईट क्लिक केलं, रन ॲज, अरे रे 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 काय होऊया, झालं स्टार्टेड ॲप्लिकेशन. हां सध्या तिथं बघून घ्या, काहीच डेटा नाही आहे. इथं आलो आपण, ॲड कस्टमरला डेटा सेंड केला. एक मिनिट, काहीतरी एरर आहे. एक सेकंड, इधर भी एरर आया है. काय बरं मेथड काय? कॅनॉट इनवॉक रिपॉजिटरी, दिस कस्टमर रेपो इज नल. अरे त्याला ऑटो वायर केलं ना आपण लास्ट टाइम, आपण काही छोट्या मोठ्या मिस्टेक केल्या होत्या. त्यात पहिली मिस्टेक आपली ही होती की ईमेल आय डी मध्ये आपण आय कॅपिटल दिलेला होता, की ज्यामुळे आपलं कॉलम जे ते मॅप होत नव्हतं. कारण की जर समजा तुमच्या जावा कोडमध्ये एखादा कॅरेक्टर कॅपिटल येऊन गेला असेल व्हेरिएबल नेममध्ये, तर त्याच्या आधी अंडरस्कोर यूज करावा लागेल तुम्हाला. दुसरं, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला कसं, तर आपल्या कॉलमचं नेम आणि फील्ड नेम सेम करून आपण त्याला सॉल्व्ह केलं, चला ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम हा होता आपला की ज्या वेळेस मी रेपो बनवली, अच्छा रेपो कशी बनली आहे, काय बनली हे मी अजून एक्सप्लेन करणार आहे पुढच्या सेशनला ग्राफिकली, ते ग्राफिकल बनवायचं बाकी आहे म्हणून ते राहून गेलं आहे, ठीक आहे. अच्छा तर मी इथे एक रेपो बनवली, अच्छा रेपो ही कुठून बनली आणि कशी बनली तर थोडक्यात समजवायचा प्रयत्न करतो. जे पी आय रिपॉझिटरी जे आहे ते एक इंटरफेस आहे, हा इंटरफेस ऑलरेडी आपल्या जावा पॅकेजमध्ये अवेलेबल आहे, जे पी आय पॅकेजमध्ये हे अवेलेबल आहे. या इंटरफेसमध्ये सगळ्या मेथड प्रीडिफाईन आहेत, ज्यांचा उपयोग करून आपण डेटाबेसवर क्रूड ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. क्रूड म्हणजे कोणकोणते ऑपरेशन असतात, क्रिएट, रिट्राईव्ह, अपडेट अँड डिलीट, CRUD क्रूड ऑपरेशन त्यांना म्हणतात. तर यांच्या मेथड ऑलरेडी डिफाईन केलेल्या असतात, आपल्याला डिफाईन करायची गरज नाही आहे, आपण त्यांना फक्त यूज करू शकतो. अच्छा साहजिक आहे, हा एक इंटरफेस आहे, या इंटरफेसला तुम्हाला जेनेरिक टाईप पास करावं लागतं. आता हे जेनेरिक टाईप म्हणजे काय, तर त्याच्या पुढे ते ब्रॅकेट तुम्ही बघतायत ना लेस दॅन ग्रेटर दॅन साईन मध्ये, याला म्हणतात जेनेरिक टाईप. याचा अर्थ असा की याला तुम्हाला त्या क्लासचं नेम पास करावं लागेल ज्या क्लासला तुम्ही ॲज अ एंटिटी क्लास यूज करणार आहेत, आणि दुसरं त्या कॉलमचा डेटा टाईप पास करावा लागेल जो त्याला प्रायमरी की म्हणून यूज केला जाणार आहे. सध्या मी या जे पी आय रिपॉझिटरीच्या इंटरफेसला कस्टमर एंटिटीला मॅनेज करण्यासाठी यूज करणार आहे. कस्टमर एंटिटी जी आहे ती माझ्या कस्टमर इन्फो टेबल सोबत मॅप होणार आहे. कस्टमर इन्फो टेबल कुठे, आपला माय एसक्यूएल डेटाबेसला अवेलेबल आहे. तर माझ्या या कस्टमर इन्फो टेबलला कस्टमर एंटिटी जी आहे ती मॅप केली जाणार आहे. तर हे जे पी आय रिपॉझिटरी काय करणार आहे, आता या एंटिटीला त्या टेबल सोबत ऑटोमॅटिक मॅप करून घेईल. जे आपण हायबरनेटमध्ये कन्फिग्युरेशन फाईलने करत होतो ना, ते आता इथं जे पी आय रिपॉझिटरी ऑटोमॅटिक करणार आहे इंटरनली, आपल्याला कोड करायची गरज नाही आहे. दुसरं, याला दुसरा पॅरामीटर द्यायचा असतो, तो म्हणजे तो डेटा टाईप जो तुमच्या कॉलम प्रायमरी की कॉलमला मॅप करणार आहे. जर तुम्ही बघितलं तर आपला इथला प्रायमरी की कॉलम कोण आहे, सी आय डी. आणि सी आय डीचा टाईप तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की तो इंटिजर आहे. मग त्याच प्रकारे आपण कस्टमर एंटिटीला काय केलं, सी आय डी हा व्हेरिएबल कशामध्ये घेतला, इंटिजरमध्ये घेतला. तर त्या कॉलमचा डेटा टाईप तुम्हाला इथं स्पेसिफाय करावा लागतो. मात्र लक्षात ठेवा, इथं डेटा टाईप स्पेसिफाय करताना प्रिमिटिव्ह टाईप चालत नाही. प्रिमिटिव्ह टाईप म्हणजे कोणते, आपले जे डेटा टाईप आहेत ते इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर वगैरे. इथं तुम्हाला यूज करावं लागतं नॉन प्रिमिटिव्ह टाईप. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे कोण, क्लास. तर इथं मी इंटिजर ही क्लास यूज केली.
जर तुम्हाला लक्षात नसेल तर परत एकदा सांगतोय, इंटीजर हे कॅपिटल मध्ये जे लिहिलेलं आहे इंटीजर ही एक रॅपर क्लास आहे, ही तुमच्या प्रिमिटिव्ह डेटा टाईपला नॉन प्रिमिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायला यूज केली जात असते. कारण की जावा एक प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे आणि त्यात प्रत्येक डेटा हा क्लास आणि ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये हवा आहे, तर नंतर त्यांनी रॅपर क्लासेसची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली होती. ओके, अच्छा आता झालं काय बघा, जेपीए रिपोजिटरी हे एक इंटरफेस आहे, तर त्याला मी माझ्या इंटरफेसमध्ये काय केलं, एक्सटेंड. लक्षात ठेवा, तुम्ही एका इंटरफेसला दुसऱ्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट करू शकता आणि आपल्या स्वतःच्या इंटरफेसमध्ये एक्सटेंड करू शकता. वन इंटरफेस कॅन बी एक्सटेंडेड बाय वन अनदर इंटरफेस. ओके, जर तुम्ही असं करतायत याचा अर्थ होणार काय, जेपीए रिपोजिटरी या इंटरफेसमधले जितकेही फंक्शन असतील ते सगळे कुठे होऊन जातील, तुमच्या कस्टमर रेपोमध्ये होऊन जातील. आता हे झालं इनहेरिटन्सचा प्रकार. हो की नाही, चला ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला सगळं समजतंय की हां चला ओके फाईन, मी हे इमेजिन करू शकतो की जेपीए रिपोजिटरीमध्ये जे फंक्शन असतील ते कुठे येऊन गेले असता, कस्टमर रेपोला येऊन गेले. पण प्रश्न हा आहे माझा, त्या फंक्शनला मी कॉल कसं करेल, कारण की हे तर इंटरफेस आहे. तर आपण एक पद्धत शिकलोय, जर तुम्हाला इंटरफेसचा ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या क्लासचा रेफरन्स यूज करू शकता ज्या क्लासने तुमच्या इंटरफेसला इम्प्लिमेंट केलेला असेल. पण एक मिनिट, कोणती क्लास इथे दिसते तुम्हाला एखादी क्लास ज्या क्लासने तुमच्या इंटरफेसला इम्प्लिमेंट केलं असं, नाही. तर त्यासाठी एक सोल्युशन आपल्या समोर आलं आणि त्याबद्दलच मी तुम्हाला मागच्या वेळेसही बोलणार होतो, पण आता एक्सप्लेन करून सांगतोय. आपल्याला जर समजा कधी असं वाटलं की एखादा ऑब्जेक्ट बनवताना माझ्याकडे कन्स्ट्रक्टर अवेलेबल नाही आहे किंवा माझ्याकडे कोणतीच रेफरन्स क्लास अवेलेबल नाही आहे, तर मग मी ऑब्जेक्ट कसा बनवू, तर तुम्ही त्याची चिंता करू नका, त्यासाठी आय ओ सी कंटेनर अवेलेबल आहे. आता हे आय ओ सी कंटेनर काय, तर स्प्रिंग बूट सुरू करताना मी तुम्हाला बोललो होतो स्प्रिंग बूट मधला सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे आय ओ सी कंटेनर. अजून आपण त्याबद्दल बोललो नाही डिटेलमध्ये, कारण की त्याचं पीपीटी बनवायची बाकी आहे. उद्या किंवा परवामध्ये मी सगळ्या डिटेलमध्ये दाखवेल तुम्हाला. आय ओ सी कंटेनर थोडक्यात समजायचं असेल तर असं समजून घ्या की एका प्रकारचा हा कंटेनर असा आहे की ज्यात पूर्ण स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन मॅनेज केलं जाणार आहे. तो कंटेनर तुमच्या वेब ॲप्लिकेशनला पूर्णपणे मॅनेज करेल. आता हा काय करेल बघा, तर मी कस्टमर सर्व्हिसमध्ये आलो आणि इथं मला कस्टमर रेपोचा ऑब्जेक्ट बनवायचा होता. अरे पण एक मिनिट, कस्टमर रेपो कोण आहे, इंटरफेस आहे, इंटरफेसचा ऑब्जेक्ट डायरेक्टली बनेल का, नाही. मला क्लासची गरज आहे पण मी क्लास बनवली का एखादी, तर मग बनेल कसा ऑब्जेक्ट, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त एक अनोटेशन यूज करा ज्याचं नाव आहे ऑटो वायर्ड. जसंच तुम्ही हा अनोटेशन याच्यावर लावला रे लावला, आय ओ सी कंटेनर ऍक्टिवेट होऊन जाईल आणि तो काय करेल, तो बघेल की मला कोणत्या ऑब्जेक्टसाठी बोलवलं गेलं आहे, कस्टमर रेपो. तर तो इंटरनली तुमच्या कस्टमर रेपो या इंटरफेसला एखाद्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट करून घेईल आणि त्याच्या रेफरन्सने ऑब्जेक्ट पण तयार करून देईल. तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे. आणि या कन्सेप्टला म्हणतात डिपेंडन्सी इंजेक्शन. डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे काय, तर माझा हा इंटरफेस कोणत्या तरी क्लासवर डिपेंड आहे ज्याचा वापर करून ऑब्जेक्ट तयार होतोय, पण ती क्लास कुठून आली कशी आली मला माहीत नाही आहे. हे कोण करून देत आहे, आय ओ सी कंटेनर करून देत आहे. म्हणजे मला त्या क्लासची चिंता करायची गरज नाही आहे आता. समजलं? अच्छा, तर मागच्या वेळेस आपण काय चुकीचं केलं ते ऐका. आता जेव्हा आपण आपला प्रोजेक्ट रन करत होतो तेव्हा आपल्याला वारंवार एक एरर येत होता की तुमच्या कस्टमर रेपोचा ऑब्जेक्ट नल आहे, आणि त्याचा प्रॉब्लेम कशामुळे झालं ते ऐका. आता आपण ऑटो वायर हे अनोटेशन कोणत्या क्लासमध्ये वापरला होता, कस्टमर सर्व्हिस. म्हणजे कस्टमर सर्व्हिस क्लासमध्ये एक ऑटो वायर अनोटेशन आपण लावलं आहे. अच्छा, अजून एक चूक आपण काय केली होती मागच्या वेळेस, आपण वरती सर्व्हिस अनोटेशन लावला नव्हता. लक्षात ठेवा, जर तुमची एखादी क्लास सर्व्हिस क्लास असेल, ती सर्व्हिसचं काम करत असेल, तर तिच्यावरती सर्व्हिस अनोटेशन लावणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही सर्व्हिस अनोटेशन लावणारच की जेणेकरून आपल्या कंपायलरला माहिती पडेल की ही एक सर्व्हिस क्लास आहे. ओके, आता आपली चूक काय होती ती बघा. आपण कस्टमर कंट्रोलरला काय केलं, कस्टमर सर्व्हिसचा ऑब्जेक्ट तयार केला, बरोबर की नाही. आता ऐका, जर तुमच्या एखाद्या क्लासमध्ये तुम्ही ऑटो वायर अनोटेशन यूज केलेला असेल तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतानाही तुम्हाला ऑटो वायर अनोटेशन यूज करावं लागेल. पण इथं मी ऑब्जेक्ट कसा बनवला, नॉर्मल है ना, नाही. आता तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्या सर्व्हिसच्याही ऑब्जेक्टला बनवताना कोणाचा वापर करा, ऑटो वायर, सॉरी. आणि कोड सेव्ह. समजलं का सगळ्यांना, आपल्या दोन चूक होत्या मागच्या सेशनला, त्या आपण आता दुरुस्त केल्या आहेत.
पहिली चूक आपण ही केली होती, कस्टमर एंटिटी मध्ये ईमेल आयडीचा आय कॅपिटल देऊन दिला होता. आणि दुसरी चूक आपण ही केली की ज्या वेळेस आपण कस्टमर रेपोचा इथं अपडेट बनवतोय त्यावेळेस ऑटोवायरचा वापर केला आहे. त्यानंतर कस्टमर सर्व्हिसला आपण वरती @ सर्व्हिस अनोटेशन लावलेला नव्हता. आणि कस्टमर कंट्रोलरमध्ये कस्टमर सर्व्हिसचा अपडेट बनवताना आपण ऑटोवायर लावलेलं नव्हतं, बिकॉज ओनली वन ऑटोवायर ऑब्जेक्ट इज रिस्पॉन्सिबल टू क्रिएट अनदर ऑटोवायर ऑब्जेक्ट. जर कस्टमर सर्व्हिसचा ऑब्जेक्ट तुम्ही ऑटोवायरने बनवला नसेल तर त्यात असलेल्या कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट ऑटोवायरने एक्झिक्यूट होणार नाही. समजलं सगळ्यांना आता? बरं, आपण मागच्या वेळेस काय चूक केली माहिती आहे, आपण एरर इथं शोधत होतो सर्व्हिसमध्ये, आपण इथं वरती कंट्रोलमध्ये आलोच नव्हतो आणि मला लक्षात नव्हतं की मी इथं ऑपरेट नॉर्मल बनवलं आहे असं, की नंतर लक्षात आलं. बरं, कोडला सेव्ह करा तुम्ही आता आणि एकदा आपण कोडला रन करून बघूया. आणि मी परत परत तुम्हाला सांगतोय, अजूनही जर समजत नसेल तर तुमच्याकडे एकच उपाय आहे, नोटबुक आणि पेन घेऊन बसा, हे सगळे फंक्शन्स यांचा फ्लो लिहा, तेव्हाच तुम्हाला समजेल काय चालू आहे, त्याशिवाय समजणार नाही. बरं का, परत सांगतोय मी. अच्छा, ऍप्लिकेशन एक्झिक्यूट होतोय आपला. अप झालेला ऍप्लिकेशन याला बघताना किंवा याचं टेस्टिंग करताना आपण कोणाचा उपयोग करणार आहोत? पोस्टमनचा यूज करणार आहोत. बरं, आपण डेटा सेंड करतोय ना, मग कोणता प्रोटोकॉल असेल तेव्हा, कोणती मेथड असेल तेव्हा? पोस्ट. ओके, तर हे बघा, कस्टमर एपीआय यात ऍड कस्टमर पोस्ट मेथड आहे. कस्टमर एपीआय आणि ऍड कस्टमर या एपीआय ला आपण इथून हिट करतोय. बॉडीमध्ये आलो, रो सिलेक्ट केलं, जेसनचा ऑब्जेक्ट घेतला आणि एक ऑब्जेक्ट आपण मागच्या वेळेस बनवला होता. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? अच्छा, आता मी काय केलं बघा, इथं ईमेल आयडीचा आय कॅपिटल दिसतोय ना तुम्हाला, याला काय करावं लागेल? स्मॉल करावं लागेल. ठीक आहे, आणि मग इथून काय करायला? सेंड. बघा काय आलं तिकडे रिस्पॉन्स, कस्टमर ॲडेड सक्सेसफुली. अच्छा, एकदा डेटाबेसमध्ये या बरं, आणि इथं बघा आपण टेबलला एक्झिक्यूट करून बघतोय. आलं डेटा? अरे यार, ईमेल आय डी नाही आया. एक मिनिट हा, काहीतरी गडबड झाली वाटतं परत. ओके ओके, समजलं मला काय चुकलं ते. बरं झालं, हे पण आता येऊन गेलं, दाखवून गेलो तुम्हाला लगेचच. आता बघा आपल्याला काय वाटतंय, आपल्याला असं वाटतंय की आपलं सी आय डी, सी नेम, ईमेल आय डी वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे, है ना. आणि इथं मी जेव्हा पोस्टमनने डेटा पाठवला, पोस्टमनने जेव्हा मी डेटा पाठवला तो कुठे गेला, कोणाकडे गेला तो? हां, जब पोस्टमनने डेटा आपण सेंड किया, ये किसके पास जाता है सबसे पहले? कंट्रोलर, है ना. आणि कंट्रोलर म्हणला कोणत्या एपीआय ला हिट करेल तो? हां, जरा व्यवस्थित बघा हा, ही चूक तुमच्याकडनं पण होऊ शकते जी आता घडली होती. हां, तर परत या, कंट्रोलरला आलो. हां, कोणाकडे आला तो डेटा? हां, इथून कोणाकडे आलं आणि त्याने कोणाला दिलं? अरे एक मिनिट, म्हणजे पोस्टमनने जी रिक्वेस्ट येते ती कोणाकडे येते? मॉडेलकडे येते ना. एकदा मॉडेलला ओपन करा बरं. हां, इथं ईमेल आय डी कसा आहे, समजलं ना? समजलं का? हे आपण आय स्मॉल कुठे केलाय, बरोबर. आणि जो पोस्टमनकडे डेटा येतोय तो कोणाकडे येतोय? इथं स्मॉल केला आपण आय, लक्षात आलं ना. तर मग राईट क्लिक, रिफेक्टर, रिनेम, याला स्मॉल करा, बस झालं काम. कोड सेव्ह करा परत एकदा. हां नाही, हा पॅरामीटर ना भाऊ, हा पॅरामीटर आहे ना, याला काही प्रॉब्लेम नाही. आपला जो मेन व्हेरिएबल आहे हा बघा, हा तो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, है ना. हा फंक्शनला आलेला पॅरामीटर आहे, याला आपण जरी नाही चेंज केलं ना तरी चालेल. आपल्यासाठी मेन कोण आहे? आपला ॲक्च्युअल व्हेरिएबल, हा फॉर्मल व्हेरिएबल आहे ना, याला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, अच्छा, कोड आपलं परत एकदा काय करूया आपण, याला स्टॉप केलं आणि परत एकदा रन करून बघूया. समजते ना कुठे कुठे काय काय चेंजेस करावे लागतात ते? फ्लो माहिती पाहिजे आपल्याला व्यवस्थित. हा, झालं स्टार्टेड. पोस्ट वनला आलो, डेटा चेंज करून बघूया आता आपण. वन
ओके सेम परत आलं ऍडेड सक्सेसफुली आणि इथे येऊन याला एक्झिक्यूट केलं. अरे क्या हो गया अभी म्हणजे नवीन डेटा नाही आला का? अच्छा नयन आ गया नाही इधर पण ईमेल आयडी अजून पण नाही आली ना. हो ईमेल आयडी ओके ईमेल आयडी एक मिनट कस्टमर मॉडल ठीक है इसको भी कर ही देते अपन और वो फिर से सब देखो 17 हो गया क्या अभी पुढे हे का नाही तो फंक्शन आहे ना त्याला असं नाव येईल ना ते एक काम करते रुको ये डिलीट करना पड़ेगा ऐसा लग रहा है मुझे नहीं ठीक है चलो. अच्छा तो एंटिटी मध्ये पण करून घेतो असं आपण. हा मला वाटतं एंटिटी मध्ये पण चेंजेस करायचे राहिलेत ना. हाँ उसको तो कोई प्रॉब्लम नहीं वैसे अपन कर ले रहे अपन चेंजेस ओके वापस से स्टॉप बघितलं ना एक चूक झाला नाही किती प्रॉब्लेम होता आपल्याला नेमिंग कन्व्हेन्शन इथं आलो सेंड केलं समजा याला इथून एक मिनिट थांबा जरा ऍप्लिकेशन प्रॉपर्टीज कुठे आपली ते ऍक्च्युली याच्यामुळे होत आहे त्यात ना मी एक टॅग ऍड केला आहे अपडेट केलेला आपण अपडेट त्याला काढावं लागेल ओके आता परत एकदा करून बघूया बरं एरर दिला आता नाही ईमेल आयडी एक काम करूया बराबर तो आ रहा है इधर से तो ईमेल आईडी बराबर तो आ रहा है यहाँ पे कैपिटल करके देखते हैं अभी ये क्या नाटक है मतलब सब तरह स्मॉल कर दिया अभी इसको स्मॉल कैपिटल किया तो हो गया ये नया नाटक है अभी और आई करने बाबा सही में ना यार
अरे पर कहीं पे देखो ना, कहीं पे इस कैपिटल नहीं है अभी देखो क्या यार। चलो ठीक है जाने लो छोड़ो, एक काम करते हैं और एक डेटा इंसर्ट करके देखते हैं अपन। होते है ना, पण आता हे असा प्रॉब्लम काय येतोय हे मला पण समजलं नाही हा, कारण की हे कॅपिटलचं ना असं तो व्हायला नाही पाहिजे ऍक्च्युअली। जर आपण इथे सगळं स्मॉल घेतलेलं आहे तर सगळं काही स्मॉल मध्येच यायला पाहिजे, आता ते एखाद वेळेस डेटा ऍक्सेस केल्यानंतर माहिती पडेल की कुठे काही गडबड केली का आपण असं। सर तो जे ऑब्जेक्टमध्ये बनतंय मग तो ऑब्जेक्ट तो कॅपिटलमध्ये घेत असेल असं नाही व्हायला पाहिजे ना पण, कारण की आपण सगळं स्मॉल मध्ये घेतलेलं ना इथं सगळं काही स्मॉल मध्ये घेत होतो ना आपण, मग त्याने बरोबर स्मॉलच घ्यायला पाहिजे होतो ना असं माझं हे म्हणणं आहे। ठीक आहे, एक काम करूया आपण जेव्हा डेटा ऍक्सेस करू ना तेव्हा माहिती पडेल कुठे काही चुकते का असं। ठीक आहे बरं, ठीक आहे। तर बघा आता हे झालं आपलं डेटा सेव्ह करायचं आहे ना, आता आपल्याला डेटा ऍक्सेस करायचा आहे। डेटा ऍक्सेस करताना परत एकदा आपण कस्टमर सर्व्हिसला येऊ आणि इथं आता काय करूया बघा, आपण कस्टमर रेपोने आपण कोणता फंक्शन कॉल केला सुरुवातीला सेव्ह वाला, जो डेटाला सेव्ह करतोय आणि डेटा ऍक्सेस करायचा आहे ना आपल्याला। लक्षात ठेवा डेटा ऍक्सेस करताना डेटा नेहमी लिस्टच्या फॉर्ममध्ये येणार आहे बाय डिफॉल्ट, म्हणून मी आधीपासून तुम्हाला लिस्ट शिकून दिली आहे। लिस्ट आपण आधीपासून काय बघितलं माहिती आहे का, जो डेटा तुम्ही आता ऍक्सेस करणार आहे तो नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये येईल, लिस्टच्या फॉर्ममध्ये येईल। तर मी काय करेल बघा, आता मला या लिस्टचा तर काहीच काम नाही पहिली गोष्ट, तर आता लिस्टमध्ये आपण सेव्ह करतो काही नाही करत, आपण डेटाबेसमध्ये स्टोर करतोय ना। अच्छा दुसरं असं की मी आता या गेट ऑल कस्टमर फंक्शनने डेटा ऍक्सेस करणार आहे, डेटा ऍक्सेस करताना मी कस्टमर लिस्ट रिटर्न नाही करणार आता इथून। मी काय म्हणेल बघा, मी म्हणेल कस्टमर रेपो डॉट फाइंड ऑल, कोणता फंक्शन आहे आता हा काय करेल फंक्शन, डेटाबेस मध्ये जाऊन त्या टेबलचा पूर्ण डेटा ऍक्सेस करून घेऊन येईल बस। आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे, या फंक्शनने ऍक्सेस केलं ऑटोमॅटिक त्याने काय बनवून दिली आपल्याला, लिस्ट बनवून दिली, कोणाची हो गया काम बस, इतकंच करायचं होतं तुम्हाला। हा फंक्शन जो आहे गेट ऑल कस्टमर कुठे कॉल केलेला आपण कंट्रोलरला, हा बघा ओके नाही, आणि त्याला कोणी कॉल केला आहे कस्टमर सर्व्हिसने गेट ऑल कस्टमर, हो गया काम। इथं नाही था परत कोडला एकदा स्टॉप करा याला पहिले आणि परत एकदा रन करा, म्हणजे ऍक्च्युअल गंमत जी फक्त डेटा स्टोअर करायची बरं का, ते ऍक्सेस करताना फक्त फाइंड ऑल फंक्शन लावा तो ऑटोमॅटिक कस्टमरचा सगळा डेटा ऍक्सेस करून घेईल। स्टार्टेड झालं ऍप्लिकेशन, आता आपण आलो गेट ऑल कस्टमरला, एपी आपली तीच आहे ओके, फक्त त्याला काय म्हणणार हे बघा डेटा येऊन गेला। हा डेटा कुठून येतोय, सध्या डेटाबेस मधून येतोय। जर समजा मी डेटाबेसला गेलो आणि इथून एखादा रो आपण डिलीट केला समजा, हा सेकंड वाला अप्लाय केला ज्याला, आता एकच डेटा राहिला आहे ना, पोस्टमनला आलो बघा, परत जर आपण ऍड कस्टमरला गेलो इथून नवीन डेटा ऍड केला समजा नंबर 3 त्याला सेंड केलं इथून, अरे काय म्हणतोय तो, काय प्रॉब्लेम आहे आता, कस्टमर लिस्ट कॅन नॉट बी रिझॉल्व। अरे एक मिनिट, आपण तो कोड डिलीट नाही केला ना तिथून, आपण कस्टमर लिस्टला कमेंट केलं तर हे कोड कमेंट करायचं राहिलं ना, हो जात आहे जलदबाजी में हो जात आहे।
बर परत एकदा डेटा सेंड करून बघूया. झालं आता डेटाबेसला आलो, एक्झिक्यूट केलं त्याला. बघा दोन दिसत आहेत कस्टमर आपल्याला. गेट ऑल कस्टमरला आलो, सेंड केली रिक्वेस्ट, आले दोन कस्टमर. क्लिअर सगळ्यांना? बरं, आता आपण ज्या ज्या चुका केल्या आता त्यांचं सोल्युशन पण आपण बघितलं. थोडं व्यवस्थित तुम्ही पण करा याला. हां, थोडं सेन्सिटिव्ह आहे ते. हे स्मॉल कॅपिटलचं वगैरे काय मॅटर आहे तो बघून घ्या व्यवस्थित जरा एकदा, कारण की मला परत एकदा बघावं लागणार आहे की हे असं का होतंय. अच्छा, डेटा ॲक्सेस करताना बघा इथं आय कॅपिटल येतोय, ईमेल आय डीचा आय कॅपिटल येतोय. आता हा कॅपिटल का आला ते पण मला एकदा बघावं लागेल ना, कारण की मला असं वाटतंय ना कुठेतरी मी ना एक कुठेतरी मिस्टेक केलेली आहे कॅपिटल स्मॉलमध्ये, ते पुन्हा चेक करावं लागेल एकदा. क्लिअर मग सगळ्यांना? ओके, तर मग हे सगळं प्रॅक्टिकल तुम्ही करून बघा एकदा. उद्या आपण हे बघूया की पर्टिक्युलर कस्टमर किंवा पर्टिक्युलर फूडसाठी ती इन्फॉर्मेशन कशी आणता येईल. दुसरं अजून एक महत्त्वाचं, मी तुम्हाला कस्टमर तर करून दाखवलं आता आहे, आता तुम्ही मला फूडसाठी करून दाखवा आहे, कारण की फूडचं अजून बाकी बरं का, तर ते तुम्ही करा आता. ओके, बाकी आपण नेक्स्ट सेशनला बघूया.